नाशिकच्या कर्जत जामखेड मतदारसंघातील उमेदवार पालकमंत्री राम शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्यांच्यासोबत उदयनराजे भोसले आणि गिरीश महाजन हे देखील उपस्थित होते. कर्जत जामखेड तालुक्यामध्ये 10 वर्षांमध्ये विकास केला. प्रामुख्यानं गेल्या 5 वर्षांमध्ये मंत्रीपद आल्यानं मोठा विकास या भागाचा करण्यात मला यश मिळालं, म्हणून जनता मला निवडून देईल असा विश्वास राम शिंदे यांनी व्यक्त केला. मात्र रोहित पवार यांनी या मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरल्यानं इथली निवडणूक विशेष चर्चेची राहणार आहे. फक्त उमेदवार आलेला आहे, मोठ्या घरचा आहे, धनाढ्य शक्ती आहे आणि एवढंच क्वालिफिकेशन आहे आणि त्यामुळं या जनतेला महाराष्ट्र स्थापन झाल्याच्या नंतर कैलासवासी आबासाहेब निंबाळकरांच्या नंतर कॅबिनेट मंत्री तर पहिल्यांदा या मतदारसंघाला मिळालेला आहे आणि मग त्या मंत्रीपदाचं काय उपयोग होतो आपल्या मतदारसंघात हे जनतेने गेल्या 5 वर्षामध्ये पाहिलेलं आहे. शक्तीप्रदर्शन जर म्हटलं तर बऱ्यापैकी गाड्या ह्या बाहेरच्या मतदारसंघातून बाहेरच्या जिल्ह्यातून आल्या होत्या. शेवटी मतदानाच्या दिवशी याच जनतेला मतदान करायचं आहे आणि त्यामुळे तुम्ही असं शक्तीप्रदर्शन करून हा भूलभुलैया मतदारसंघात चालणार नाही. औरंगाबाद विधानसभा मतदारसंघात MIM ने 2014 शिवसेनेला झटका देत हा गड काबीज केला होता. पण आता युती झाल्यानं शिवसेनेची दुखरी जखम भरून काढण्यासाठी प्रदीप जयस्वाल यांना शिवसेनेनं उमेदवारी दिली. औरंगाबाद मध्यमधून प्रदीप जयस्वाल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळेला मोठी मिरवणूकही काढली. या मिरवणुकीमध्ये शिवसेना भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर अन्य काही महत्त्वाच्या बातम्या. पण एक महत्त्वाची आठवण, सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी News18 लोकमत.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन.